आजही 24 तास एक पाऊल पुढे। या साहित्य संमेलनामध्ये 3 कोटीची विक्री होते ही काही खोटी बाब नाहीये, ते सत्य आहे। आणि हे सत्य आपण स्वीकारत नाही आहोत, कारण आपल्याला जास्त आनंद असा आहे, लोक वाचत नाही हे म्हणण्यामध्ये जास्त आनंद आहे। त्याच्यापेक्षा आपण असं म्हणूया की जे वाचत नाहीत त्यांना वाचनाकडे वळूया, मग ते ई बुक वाचून देत, छापील पुस्तक वाचून देत, त्यांना वाचनाकडे वळूया। जे वाचतायत त्यांना प्रगल्भ करण्यासाठी आपण प्रयत्न करूया। त्यामुळे उद्याच्या भविष्यामध्ये ई बुक्स आल्याने आज ताबडतोबीने खूप मोठा फरक पडेल असं मला तरी अगदी म्हणजे ई बुक्स ग्रामीण भागामध्ये पोहोचणार नाही। सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञान कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, आपण किती तंत्रसज्ज आहोत याचा विचार करता सध्याच्या काळामध्ये ई बुक्सला फार भवितव्य महाराष्ट्रामध्ये आहे असं तुम्हाला दिसत नाहीये। पण भविष्यामध्ये गोष्ट मला सांगायची वाटते की प्रकाशक जे काही करतो ते ई बुक झाले तरी करावं लागणार आहे, कारण प्रकाशक केवळ फक्त पैसे घालतो असं नव्हे, ते लेखकाची निवड करणं, लेखकाबरोबर काम करणं, त्याचं संपादन करणं वगैरे अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या तिथेही लागणार आहेत। आणि त्या जर केल्या नाहीत, आज मी काही ई बुक्स वाचतो इंग्रजीतनं आणि ती भयानक, कारण ते प्रूफ रिडिंग वगैरे झालेलं नसतं। मी म्हणजे अमेझॉनचं सांगतोय किंवा गुगलचं सांगतोय, म्हणजे आपलं नव्हे अगदी। पण म्हणजे ई बुक्समध्ये प्रकाशकाशिवाय सुद्धा प्रकाशन करणं ही जी संधी मिळणार आहे किंवा त्याला संधी असं न म्हणता त्यालाही मर्यादा आहे। म्हणजे प्रकाशक मग त्याला नाव तुम्ही काही द्या, पण त्याचा काहीतरी एक रोल याच्यामध्ये असणारच आहे। म्हणजे त्याच्यावर जे संस्कार केले जातात त्या लेखनावर ते होण्याची शक्यता कमी होत जाणार आहे अशामुळे थेट लेखकांनी पुस्तक प्रकाशित केल्यामुळे। संदीप, याविषयी तुझं काय मत आहे? तू पूर्ण सध्या पूर्ण वेळ लेखन करतो आहेस, तुझे कार्यक्रम सुरू आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर। याच्या आधीच्या पिढीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं खूप निवडक साहित्यिक होते की जे केवळ लेखनावर जगले, नवीन तंत्रज्ञानामुळे ही संधी जास्त मिळणार आहे का, तुला काय वाटतं याविषयी? नाही, सगळ्यात पहिल्यांदा मला हे अगदी स्पष्टपणे सांगायला आवडेल की मी लेखनावरती जगत नाही। आज माझे कवितांचे कार्यक्रम होतात, परफॉर्मन्स होतो, त्यावेळेला मला त्याच्यामधनं माझी उपजीविका करता येते। जर मी फक्त पुस्तक लिहिलं असतं तर मला त्याच्यावरती जगता आलं नसतं, ही वस्तुस्थिती। दुसरी गोष्ट मला असं वाटतं की मार्केटिंग आपण जे म्हणतो आहोत तर थोडंसं दुष्टचक्रामध्ये अडकल्यासारखं मला कायम असं वाटतं की लोक वाचत नाहीत म्हणून मग प्रकाशकांकडनं थोडीशी त्याच्यामध्ये चालढकल होते। मी जसे भटकळ सर आहेत किंवा पाटकर सर आहेत आणि असे काही मान्यवर प्रकाशक आहेत हे जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात, परंतु मला इतर बाबतीमध्ये हे काही अपवाद सोडता चक्क असं वाटतं की याच्यामध्ये आळशीपणा केला जातो। म्हणजे मला कित्येकदा असा अनुभव आहे की मला पुस्तक हवं असतं, माझ्या मित्रांना पुस्तक हवं असतं, पण ते कुठे मिळेल काय मिळेल हे मला पटकन काही त्याचा ट्रेस लागत नाही। दुसरी गोष्ट असं होतं की माझ्याकडे ॲग्रेसिव्हली पुस्तकं कधीच येत नाहीत। मी जसं मगाशी म्हटलं की आजच्या तरुण पिढीकडे एवढे पर्याय उपलब्ध आहेत की जर ॲग्रेसिव्हली त्यांच्या हातामध्ये पुस्तक दिलं नाही तर ते कदाचित पुस्तकाकडे वळणार सुद्धा नाही। तर मी मगाशी म्हटलं तसं की असे अनेक काही उपाय आपल्याला करता येतील का की ज्याच्यामुळे तरुण पिढीला आज आपल्याला पुन्हा एकदा वाचनाकडे वळवता येईल? तर मला असं वाटतं की हे जास्त महत्त्वाचं आहे, ज्याला आपण ॲग्रेसिव्ह मार्केटिंग म्हणतो। मग हे मार्केटिंग प्रकाशकांनी, मी असं म्हणतो की पिझ्झा आपल्याकडे येतो फोन केल्यानंतर, प्रकाशकांनी अशा प्रकारची एखादी सोय उपलब्ध करायला काय हरकत आहे की फोन केला आणि मला हे पुस्तक हवं आहे म्हटल्यानंतर त्याचे जे काही चार्जेस आहेत ते घेऊन पुस्तक तुमच्या दारामध्ये येईल अशा प्रकारे काही व्यवस्था तयार करता येईल का? याच्यावर काही त्रुटी असतील, काही अडचणी असतील, पण त्याच्यावरती मात करून निदान या दिशेने आपण काही विचार करू शकू का? नाही, मला वाटतं ई बुक्स आणि ऑडिओ बुक्स याचाच तर एक फॉर्म आहे। म्हणजे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला साहित्य उपलब्ध होणं याचाच तर एक ऑडिओ बुक्स। मी आत्ता बोलत नाहीये, हो मी आत्ता बोलत नाहीये, त्याचं कारण असं आहे की ती जी संस्कृती आहे ही तिच्या वेगाने त्या त्याप्रमाणे पसरणार आहे। आत्ता आपल्या हातामध्ये पुस्तक आहेत आणि मुळात जसं आहे ना की मुळात वाचणं महत्वाचं आहे आणि हे वाचन करणं हा विचार जर का टिकून राहायला हवा असेल तर आज पुस्तकाच्या रूपाने आपल्याला विचार करायला लागणार आहे की पुस्तकं कशी आपण पोहोचवायची आहेत। अगदी, म्हणजे तर त्यामुळे पुस्तकं पोहोचवणं, वाचन पोहोचवणं, मला काय म्हणायचं आहे की अनेक आपल्याकडे असे जबाबदार चॅनल्स आहेत, हे चॅनल्स तरुणांपर्यंत असा संदेश का घेऊन जात नाही की बाबा अमुक अमुक एक पुस्तक आहे याच्यावरती एखादा छान कार्यक्रम। म्हणजे मी काय म्हणतो की सिरियल सुद्धा अशा प्रकारच्या करता येऊ शकतात की ज्या पूर्णपणे पुस्तकावर आधारित आहेत की अशा अशा प्रकारचं पुस्तक बाजारात आलंय, इतक्या छान प्रकारचे
कदाचित काही वेगळ्या प्रकारे नॅरेशन करता येईल, काही उतारे वाचून दाखवता येतील, काही एनॅक्ट करता येईल. आणि मी तोंड पाटीलकी करत नाही, मला स्वतःला खरोखर करायला आवडेल अशा प्रकारे केवळ पुस्तकाला समर्पित केलेला एखादा कार्यक्रम, तर वाहिन्यांनी या ठिकाणी पुढे यायला हवं असं मला वाटतं. त्यानंतर मला असं वाटतं की कवी किंवा लेखक या लोकांना आपण कायम नट आणि नट्या या कायम असतात. कुठल्याही फंक्शन्समध्ये तुम्ही बघाल तर नट असतात, नट्या असतात, डान्सर्स असतात, पण कवी आणि लेखक यांना आपण ग्लॅमर असं कधी देत नाही. किंवा आपण ते असं म्हणतो की अरे हे असे बाहेरच राहायला पाहिजे, पण एखाद्या कवीच्या मागे वेडवणं, एखाद्या लेखकाच्या मागे वेडवणं, तो लेखक आपल्याकडे फोटोच्या स्वरूपाने असणं, त्याला मी फॉलोअप, त्याचा फॉलोअप ठेवणं, त्याचा फॅन होऊन त्याची जी येतील ती पुस्तकं वाचणं, ही एक मोठी संस्कृती काही लेखकांच्या बाबतीमध्ये झालेली आपल्याला आढळते. पण अदरवाईज अनेक लेखकांचे चेहरे मला माहिती नसतात, त्यांच्या विषयीची मला माहिती नसते. मला काय वाटतं की वाचन संस्कृतीमध्ये मी पूर्णपणे मुरल्याशिवाय, मला त्याची ओढ लागल्याशिवाय मी पुस्तकाकडे वळणार नाही. पर्यायाने आत्ता पुस्तकाकडे वळलो नाही तर मला लगेच इंटरनेटची काही फॅसिलिटी उपलब्ध प्रत्येकाला नाही, म्हणजे होता होता होणार काय, तर माणूस वाचनापासूनच हळूहळू दूर जाणार. तर मला असं वाटतं की निदान पुस्तकापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. त्याचं ईमध्ये कसं रूपांतर होतंय हा एक काळाचा पुढचा टप्पा आहे असं मला वाटतं, आणि त्या टप्प्यावरती त्या त्या गोष्टी घडत असतात यावर माझी श्रद्धा. अग्रेसिव्ह मार्केटिंगचा मुद्दा तू संदीप मांडलास, याच विषयी ज्यावेळी आपली चर्चा चाललेली होती उपलब्धतेविषयी, विशेषतः ऑर्डर दिल्यानंतर लगेच पुस्तक येणं याविषयी, याविषयी पाटकरांना बोलायचं होतं. पाटकर सर काय म्हणायचं तुम्हाला? नाही का, खरे सर जे म्हणतायत ते बरोबर असलं तरी सरसकट ते जे विधानं करतायत ते बरोबर नाही. एकूण प्रकाशक जो पैसे घालून पुस्तकं प्रकाशित करतो तो विक्री करणार नाही असं होत नाही आहे, पण एकूणच आपण ही प्रकाशकांची उदासीनता नाही, ही माध्यमांची सुद्धा उदासीनता आहे. आज दैनिकांमध्ये पुस्तकांना स्थान किती मिळतं? मी उदय निरगुडकरांचं खास अभिनंदन करेन की त्यांनी या निमित्ताने हा प्रश्न चालू ठेवला, पण इतर कुठल्या माध्यमांमध्ये, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ह्या विषयाची चर्चा होते? नको असलेल्या एखाद्या साऱ्या नटाबद्दल चर्चा तुम्ही आठवडा आठवडा करता, पण पुस्तकांबद्दल ती चर्चा होत नाही. किती सेलिब्रिटीज पुस्तकाच्या दुकानामध्ये जाऊन पुस्तकं खरेदी करतात? पुस्तकं खपवणं ही एकटी प्रकाशकाची जबाबदारी नाही, तर प्रकाशकाबरोबर त्या लेखकाची पण जबाबदारी असते, त्या विक्रेत्याची जबाबदारी असते, आणि समाजातला एक जो मोठा वर्ग आहे जो शिक्षित आहे, सुशिक्षित कमी असेल पण शिक्षित मोठ्या प्रमाणावर आहे, त्याची जबाबदारी आहे की पुस्तकं ही लोकांपर्यंत नेण्यासाठी त्या सगळ्यांनी प्रयत्न केले तरच वाचन संस्कृती वाढेल. फक्त आपण असं एखाद्या उदाहरणावरून आपण असं म्हणू नये की प्रकाशक त्या बाबतीत उदासीन असतात. अगदी एखाद्या उदाहरणावरून असं म्हणून द्यायचं तुम्ही म्हणताय. संदीपला याविषयी बोलायचं आहे. पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक नंतर आपण येऊया आणि शेवटच्या भागामध्ये ही चर्चा सुरू ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.